बोगस सोयाबीन विक्री बोगस सोयाबीन बियाणे विक्री प्रकरणी आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केली आहे राज्यात विविध ठिकाणी बियाणे महामंडळ आणि इतर अनेक खाजगी कंपन्यांवर शेतकऱ्यांनी गुन्हे दाखल केलेत पण अद्यापही त्या आरोपींना अटक झालेली नाही या अनुषंगानं भाजपच्या वतीनं पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय बियाणे महामंडळाचे विभागीय अधिकारी जिल्हा व्यवस्थापक मार्केटिंग मॅनेजर आणि क्वालिटी कंट्रोल या लोकांनी आम्हाला बोगस बियाणं दिलं आमची फसवणूक केली आमचं घर उद्ध्वस्त झालं संसार उद्ध्वस्त झाला अशा प्रकारची तक्रार केली आष्टी पोलीस स्टेशनला या चार अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला महाराष्ट्रातला हा बियाणे महामंडळाच्या विरोधातला पहिला गुन्हा आहे कंपन्याच्या विरोधात जिल्ह्या जिल्ह्यात अशा कारवाया झाल्यात पण बियाणे महामंडळ हे महाराष्ट्र सरकारचं आहे आणि या बियाणे महामंडळानं फसवलं आहे आणि या आरोपींना अटक करा या मागणीसाठी वाय एस पी बांगरसाहेब आणि पी आय यांच्याकडं आम्ही आता निवेदन दिलंय